साहबांनी भेटला आणि भेटल्यानंतर ते त्यांनी सांगितलं की फक्त माझ्यावर जबाबदारी नाही की सरकार टिकवणार आणि काही लोक आहेत ते सीएम पक्ष कार्यकर्त्यावर सर काल सीएमनी सर पवार साहेबांचं बरोबर मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की माझी जबाबदारी नाही फक्त की सरकार टिकवणार. ऐसा आपको किसने कहा की मुख्यमंत्री साहेबांनी शरद पवार साहेबांना असं सांगितलंय की सरकार चालवणं माझी जबाबदारी नाही असं आपल्याला सरकारकडून कळवण्यात आलंय का? असा काही लोक आहे सर. काही लोक म्हणजे कोण? मैं आपको पूछ रहा हूँ, मुझे भी जानकारी मिळणी चाहिए. हे काही लोक म्हणजे नक्की कोण? बघा, अफवांवरती विश्वास ठेवू नका. अफवा पसरवणं आणि अफवांवरती विश्वास ठेवून जर्नलिझम करणं हा गुन्हा आहे. असं काही झालेलं नाही आहे. माननीय शरद पवार हे गेले काही दिवस ते आजारी होते, इस्पितळात होते. नक्कीच बऱ्याच दिवसांनी ते काल माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. अनेक विषय आहेत महाराष्ट्रात चर्चेचे. मराठा आरक्षणासंदर्भातले काही विषय आहेत, पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा विषय आहे, हे महत्त्वाचे विषय आहेत या देशात. करोनाचा विषय आहे महाराष्ट्रातला, लसीकरणाचा विषय, या विषयावर चर्चा होऊ शकत नाही का? राजकारणावरच चर्चा व्हायला पाहिजे का? आता मी आता पाहिलं, मग अशी छत्रपती संभाजीराजे भेटलेत माननीय पवारसाहेबांना, अशा चर्चा होत असतात, भेटत असतात. तेव्हा काही राजकारण नाही आहे. सरकार 5 वर्ष पूर्ण करणार आणि माननीय शरद पवार साहेबांचा या सरकारला मनापासून पूर्ण आशीर्वाद आहे. सर, लसीकरणाचा तुटवडा आहे, लसीकरण लोकांना भेटत नाही आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्या संदर्भातच बहुतेक काल मुख्यमंत्री आणि माननीय शरद पवारांशी चर्चा झाली आहे. सर, मेहुल चौकशी यांना नॉमिनोमध्ये अटक करण्यात आली आहे. तिकडनं आता ते मेहुल चौकशी पंजाब नॅशनल बँक होता. ठीक आहे. हां, मी घेतो.